नागपूरकर फार चांगलं असं हे स्थळ झालंय, त्याच्यामुळे आणखी एका बाबतीत आतापर्यंत नागपूर जगात भारताच्या नकाशावर नव्हतं ते आता आलेलं आहे। देशभक्ती चळवळी रोखठोकपणा या सगळ्या गोष्टी नागपूरच्या पहिलेपासून प्रसिद्ध आहे, पण पुष्कळ काही सुंदर आणि भव्य दिव्य नागपूरचे लोक जरी रसिक असले तरी असं घडवत साकार केलेलं आहे हे मला वाटतं पहिल्यांदा झालेलं। त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं याच्याकरता परिश्रम करणाऱ्यांचं अभिनंदन। आपण सगळे पाहतो तेव्हा एखादी चांगली कल्पना करावी आणि सगळी ताकद त्याच्या मागे लावावी म्हणजे मग त्याच्यातनं काही भव्य दिव्य उभं राहतं। या विषयावर आपली श्रद्धा आणखी वाढली पाहिजे, याच्याकरताही हे दर्शन आवश्यक आहे। सगळ्या नागपूरकरांनी ते घेतलं पाहिजे, जगाचे लोक घेतील पण आपण ते पहिल्यांदा पाहिलं पाहिजे, कारण अशा अशक्य गोष्टींना हात घालून नागपूरकरांनी आपल्या इतिहासात त्या घडवून दाखवलेल्या आहेत, तो इतिहासही इथे राहिलेला आहे।